गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेला निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेचा निर्धार मिळावा अखेर शहापूर तालुक्यातील वासिंद येथे अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला. यावेळेस भिवंडी लोकसभा क्षेत्रातल्या नागरी समस्यांवर भाष्य करताना आतापर्यंत यापुढे जो सर्वसामान्य लोकांच्या समस्या आणि सर्वसामान्य लोकांची दुःख यांचा बाजार मांडून स्वतःची भाकरी भाजणाऱ्यांना आता आपल्याला वनवासात पाठवायचं आहे असं सांगत विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. या अगोदर भिवंडी, कल्याण, मुरबाड, वाडा येथील कार्यकर्ता मेळाव्याला देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांची उपस्थिती होती. तर वाशिंदच्या या निर्धार मेळाव्यामध्ये उसळलेला लाखोंचा जनसागर पाहून निलेश सांबरे यांनी अर्धी लढाई निवडणूक आधीच जिंकली असल्याची चर्चाही होती आहे. निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेले 15 वर्ष ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील अनेक गावात, अनेक तालुक्यांमध्ये अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगार यांसाठी संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे. या निर्धार मेळाव्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मंडळी आणि गावखेड्यातील नागरिक उपस्थित होते. जनमानसातून भावी लोकप्रतिनिधी म्हणून निलेश सांबरे यांचं नाव सातत्याने पुढे येऊ लागलं असून त्यांच्या जिजाऊ संस्थेच्या कामांची जोरदार चर्चा होतीये. येणारी लोकसभा खासदारकीची निवडणूक लढवावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची मागणी आता समोर येते. मुलांचं शिक्षण सांभाळून, घरची कामं सांभाळून जो जो रोजगार तिला देता येईल, उदाहरणार्थ साबण बनवणे, अगरबत्ती बनवणे, शॅम्पू बनवण्यापासून जो जो व्यवसाय ती सांगेल तो तो व्यवसायाचं ट्रेनिंग देऊन तिला आपल्याला तयार करावायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला करायचं आहे का युवकांची बेरोजगारी. आज मोठा प्रश्न आपल्याकडे उभा आहे का युवकांकडे घरोघरी पोरं शिकलेली विद्यार्थी आहेत परंतु बेरोजगारी, ही बेरोजगारी संपवण्याचा निर्धार करावायचा आहे आपल्याला जिजाऊला. येत्या एका वर्षामध्ये कोकणच्या 5 जिल्ह्यामधून किमान 5,000 विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागली पाहिजे हा निर्धार करावायचा आहे आपल्याला. आज आज आपल्याला निर्धार करायचा आहे. मला खूपसे लोक प्रत्येक तालुक्यामध्ये मीटिंग घेत असताना भिवंडी तालुक्यामध्ये, भिवंडी लोकसभा क्षेत्रात सांगतात आपण निवडणुकीला उभे राहायला पाहिजेत, आपण निवडणुकीला उभे राहिले पाहिजेत. त्याच गोष्टीचा आज विवंचना करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. निवडणुका तर मी अनेक वेळा पत्रकारांना सांगत असतो. मागच्याच मला वाटतं महिन्यापूर्वी शहापूर येथे एक मीटिंग झाली, प्रेस कॉन्फरन्स झाली, कारण निवडणुका हा आमचा धंदा नाही. आमचा धंदा, आमचा व्यवसाय आहे आणि व्यवसायातून आलेल्या कष्टाच्या पैशातून आमचा समाज उभा राहिला पाहिजे जो मुंबईच्या बाजूला समाज आहे, 5 जिल्हे. आजही आम्ही हॉटेलमध्ये काम करणारा वेटर आम्ही, गाडी चालवणारा ड्रायव्हर आम्ही, घरात घर काम करणारी बाई आम्ही, घरात जेवण बनवणारी बाई आम्ही, हे चित्र सगळं आम्हाला बदलायचं आहे आणि त्यासाठी